गैरी हेगे सूप सूप हाँ गरम है मस्त पी ना बरं वाटेल तुला अगं मला ना खरं साधं आलं घातलेला दुधाचा चहा आता मिळाला असता ना मस्त वाटला असता अरे काय वेळ आहे का चहा प्यायची मध्येच का तुला चहा प्यायचा आणि सडनली नाही अगं सकाळी छान आलं घालून राधिकाने चहा करून दिला ना तर बरं वाटलं होतं म्हणून आहेत सर्वण थोड्याच्या लायकीचे यु नो व्हाट आपण एक काम करू आपण जेव्हा नवीन घर घेऊ ना तेव्हा तिला कुक म्हणून ठेवूया नाही तुला हवं तसं फूड पण मिळेल आणि माझं पण काम निघेल काय बोलतेस ती बायको आहे अजूनही असं नोकरासारखं नाही वागवता येणार आपल्याला तिला ओके ना चिल जाऊ दे तो विषय जाऊ दे आपण दुसरं काहीतरी बोलूया ओके हो आता पटकन सूप पितो जेवतो गोळ्या घेतो आणि झोपतो लवकर उद्या सकाळी ऑफिसला जायचं ना हे नाही ऑफिसला काय येतोस तू नको रे बाबा परत बाहेर येशील आणि काहीतरी इन्फेक्शन व्हायचं तुला तू एक काम कर दोन दिवस रेस्ट घे बाकी मी बघते सगळं ऑफिस मध्ये हो तू आज जे काही केलंयस ते बघून मला जरा पुढचे दोन दिवस अवघडच वाटतंय हे ठीक आहे ना हा जसं झालं म्हणून काय रोज रोज होईल का काळजी नको करू मी सगळं हँडल करते मला माहिती आहे उद्या एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे तर मी बघते काय करायचं ते ओके तू नको काळजी कर पी आनंद तू जे काही केलंयस ना यू विल हॅव टू पे फॉर इट टुमॉरो आता बघ असतो उद्या मी काय करते मॅडम मला जरा सरांना भेटायचंय चिटणीस सरांना मॅडम सॉरी तुम्हाला तर त्यांना नाही भेटता येणार का एकतर तुमची अपॉइंटमेंट नाहीये आणि आता त्यांची निघायची वेळ झाली आहे पण त्यांनीच मला भेटायला बोलवलं होतं विचारा ना त्यांना मी राधिका सुभेदार राधिका सुभेदार हो मॅडम तुमची बराच वेळ वाट पाहिली आम्ही पण तुम्हाला 7 ची वेळ दिली होती आणि इट्स टू लेट नाही मॅडम नाही माझ्या घरी जरा अडचण होती म्हणून उशीर झाला नाही मी तसं त्यांना फोन करून सांगितलं पण होतं पण येता येता ट्रॅफिक लागला ना सॉरी मॅडम पण मी तुमची काहीच मदत करू शकत नाही मी जर तुम्हाला आज सोडलं तर सर मला खूप ओरडतील त्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत होते सॉरी नाही एकदा प्रयत्न करा ना फोन लावून बघा ना त्यांना मॅडम हवं तर मी तुम्हाला उद्याची अपॉइंटमेंट देते प्लीज नाही त्यांना आज भेटणं खूप गरजेचं आहे विचारा ना त्यांना सॉरी मॅडम मी तुमची काही मदत नाही करू शकत अच्छा म्हणजे तुम्ही राधिका सुभेदार हे बघा तुम्ही एकतर उशिरा आला आहात आणि विदाउट एनी इन्फॉर्मेशन माझ्या केबिन मध्ये कशा घुसलात ते सर सर बघ हां असंच लावलं आता काय करायचंय आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे अच्छा हे सगळं रितू माझा तर विश्वासच बसत नाहीये म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते नाही मला नाही वाटत गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं पण शिव उगाच बोलला असेल का त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये अगं असं कसं म्हणत अग निलिमा जतीन बहिणीचा कॉल आहे हो माहिती रिसीव्ह कर ना अग बघ
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.